భోజనం చేసే కారణంపై నుండి భర్త భార్యకు బాగా కొడుతూ హత్య చేసిన దుర్దైవమైన ఘటన సోలాపూర్లో జరిగింది. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा येथे राहणाऱ्या रेणुका अप्पा चव्हाण या विवाहितेस जेवणाच्या कारणावरून पती अप्पा भोजप्पा चव्हाण याने मारहाण करून खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे तळेहिप्परग्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली. या दरम्यान महिताचे नातेवाईक यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. बहिणीचं पोरगा आहे तर मोठं पोरगा आहे तिला तर छोळं घालायला मग आता चल्लो चल्लो म्हणताना त्याला चार पाच त्याला गोटी दिलं आणि आम्ही दोघं खेळू लागलो. पण ते जाऊन त्याला बारके पोरगं नाही दिलं ना तर त्याला सीधा लाकूड चाललंय. कोण मारलं ना आपण? ही तुझा नवरा, माझ्या बहिणीचा नवरा. सारखं मारण करत होता. पहिला लाकूड मारलंय, मग चटणी काढायची ती उकळा उकळाने मारलंय. उकळ्याने मारलंय, कानावर मारलं ना सगळे कान फुटून गेले. तू घरात होता का तेव्हा? हा. त्याच्या अगोदर कधी मारहाण केलं अजून? तिच्यावर ती बघलो मी पप्पाला बोलायला गेलो. अच्छा तुझ्या पुढे आता काय झालं? तुझ्या अगोदर मारहाण झालती का? मारहाणच्या अगोदर झालती का? दोन बार मारलेली मी बघलोय. तिसरी वेळ होती आता? तिसरी वेळ मी बघलेली नाही.